पुन्हा एकदा एक नियम सांगतो, अंपायरचा जर बॉल लागला तर तो बॉल डेड घोषित केला जाईल. याकडे आपण दोन्ही टीम्सना लक्ष द्या. जाऊया मॅच कडे. सर्वांनी सर्व संघाने लक्षात घ्या, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पहिलाच बॉल चांगला फटकाय आणि क्षेत्ररक्षण देखील चांगला. बरंच काही या चेंडूवरती आपण पाहायला मिळालं. इथे धाबेचा श्रीगणेश पहिली धावधाव फलकावरती. एक बॉल आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर एक रन. दोन ओव्हरची मॅच. एक बॅलन्स टार्गेट सेट करताना दिसेल खरं बॅटिंग करणार शेलू. अंपायर डिसिजन नो, नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव. दोन रन स्कोर कार्ड वरती. एक बॉल आणि दोन धावा धाव फलकावरती. दुसरा बॉल चांगला फटका वेगानं. फिल्डिंग देखील चांगली. रन आउट ची संधी आणि अंपायर डिसिजन फलंदाज आउट. धावा तर मिळणार नाहीयेत परंतु विकेट इथे गमवावा लागेल. धाव संख्या दोन अंकावरती स्थिर आणि एक पहिला धक्का आणि पहिला विकेट मैदानाच्या बाहेर टीम शेलू संघाचा. पुढील होणारा सामना ओम साई सालोक वर्सेस सेंडी सेवन स्टार करालेवाडी. नवीन बॅटर मिथुन नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. संघनायक आला असेल तर टॉच आणि इथे देखील फलंदाज बाद. जे संघ लेट येतील त्यांना आता दोन रनाची पेनल्टी दिली जाईल. रन मिळेल परंतु विकेट गमवावा लागेल. तीन धाबा धाव फलकावरती. इथे देखील चांगला फटका. रन्स मिळतील दोन. नेरल पूर्व वर्सेस जय अंबिका माता आंबोट. दोन ही संघाचे संघनायक टॉचविन साठी या. बाहेरून कोणी आवाज देऊ नका. एक कलकलीची विनंती आयोजकांकडून. नो बॉलचा इशारा. चांगली फिल्डिंग. इथे रन मिळेल एक. बॉक्स क्रिकेटमध्ये फिल्डिंग खूप महत्वाची आणि त्याच पद्धतीची फिल्डिंग. सात धाबा धाव फलकावरती. चांगला फटका कॅच ड्रॉप आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चार धाव संख्येसाठी येतो चौकार. अकरा धाबा धाव फलकावरती. बॉल संपले त्या षटकातील पाच. शेवटचा बॉल अकरा धाबा धाव फलकावरती. इथे देखील चांगला फटका. फिल्डिंग देखील चांगली. डायरेक्ट हिटची संधी आणि तिथे देखील संधी गमावले. एक रन मिळेल आणि एक रनच्या मदतीनं फर्स्ट ओव्हर कम्प्लीट ऑफ दिस मॅच. रन स्कोर कार्ड वरती 12 रन 2 विकेट लॉस. टीम सेलू संघाची सध्याची स्थिती एक ओव्हर 12 धावा धाव फलकावरती. बारा धाबा धाव फलकावरती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर कोणी खऱ्या अर्थानं गैरवर्तणूक करू नका. ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपित करतो त्यामुळे सहकार्य करा. एक ओव्हर आणि रन 12. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल समोरच्या दिशेनं स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. चार धाव संख्येसाठी तो हा चौकार. या चार धाव संख्येनं धाव संख्या 16 आहे अंकावर. नेरल पूर्व संघाचे संघनायक टॉचविन साठिया. पाच मिनिटांमध्ये तुम्ही नाही आले तर तुम्हाला दोन रनाची पेनल्टी दिली जाईल. इथे रन मिळते नो. नो प्लस एक. दोन रन मिळतील. अठरा धावा धाव फलकावरती. चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. फिल्डिंग चांगली करणं गरजेचं आहे. डॉट बॉलची सांगता. पुनश्या नो आणि इथे पकडले कॅच परंतु नो बॉल आहे. फलंदाज सुखरूप असेल आणि रन्स मिळेल. वन रन्स ॲडेड स्कोर कार्ड 19 धावा धाव फलकावरती. इथे देखील चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षण चांगला. चांगली फिल्डिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पोही या संघाकडून चांगली फिल्डिंग. इथे देखील पाहू शकत त्या क्षेत्ररक्षकाकडून कौतुक करेल त्या क्षेत्ररक्षकाचं. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. बॉक्स क्रिकेटमध्ये कसं क्षेत्ररक्षण आभाय ना त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज. रन
बॅट्समन नो अंपायर डिसिजन, त्यामुळे रन्स धावफलकावरती ऍड केली जाणार नाहीये, धावसंख्या स्थिर राहील. ते 19 अंकावर साठी स्कोरर सांगत असताना इथे देखील वाईड 20 संघाचे संघनायक आणि दगर खेळवाडी दोन्ही संघाचे संघनायक टॉचविन साठी. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आहे ड्राईव्ह, परंतु इथे रन मिळेल 21 धावा फलकावरती. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा अंपायर डिसिजन, डायरेक्ट फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 22 धावा फलकावरती, दोन ओव्हर संपल्यात रन 22, 12 बॉल मध्ये करावे लागतील आता 23. नेक्स्ट मॅच आपण कॉल करायसाठी समालोचक मी अनिल दादांना विनंती करेल की नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस करण्यासाठी आमंत्रित करते दोन्ही टीम्सला. अनिल दादांना रिक्वेस्ट करतोय, अनिल दादांना रिक्वेस्ट करेल नेक्स्ट मॅच साठी आपण इन्व्हाइट करा दोन्ही टीमच्या कॅप्टन. यस थँक्यू. 12 बॉल मध्ये आता करायचे 23 बॅटिंग करणाऱ्या पोही या टीमला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि फिल्डिंग मध्ये 22 धावा खर्च केल्या, आता 23 धावसंख्या कराव्या लागतील 12 बॉल मध्ये. बॅट्समन नेम स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो बॅटर बॉलिंग ट्रॅक वरती मिथुन नेरल पूर्व आणि त्यांच्या विरोधात जय अंबिका माता अंबोट दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण आयोजकांशी संपर्क साधा. नेरल पूर्व वर्सेस अंबोट दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. रुपेश टॉच करून घे त्यांचा पहिलाच बॉल. नो बॉलचा कॉल अंपायर, नो प्लस 1, दोन दाबा धावफलकावरती ऍड होतील. 23 करायच्यात, त्यामध्ये दोन दाबा आल्यात, एकही बॉल फेकला नाहीये. नो बॉलची सांगता 21 ची गरज, 12 बॉल आणि 21 ची गरज आहे. हलक्या त्यानं सन्मान दिलाय बॉल वरती सिंगल साठी. डिक्लर झोन मध्ये बॉल चाललाय आणि तिथे एक सिंगल, सिंगलच्या मदतीनं एक बॉल आणि रन 3. आता करायच्यात 20, 11 बॉल शिल्लक आहेत आणि 20 करायच्यात. नो बॉल, नो बॉलचा इशारा अंपायर आणि इथे मिळतील 2, नो प्लस 2, असे 3 रन धावफलकावरती ऍड केल्या जातील. धाबा धावफलकावरती तब्बल 6 अंकावर. 23 ची गरज होती आणि तिथे एक बॉल मध्ये 6 धावा तब्बल खर्च केला. तिथे देखील चांगली फिल्डिंग, 7 रन या 1 रनच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती रन 7, 2 बॉल आणि रन 7. तिसरा बॉल टॅप केलाय वेगानं अंपायर डिसिजन, नो, नो प्लस 1, पुन्हा एकदा धावा मिळतील 2, सातत्यानं चुका. नो बॉलच्या सहाय्यानं गोलंदाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम शेलू संघाकडून खराब कामगिरी. 9 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा टॅप, नो बॉल प्लस 2, पुन्हा एकदा 3, चौथा नो बॉल आणि त्यावरती देखील मिळतील धाबा. नो प्लस 2 असं 3 आणि या 3 च्या मध्ये त्याने धावसंख्या जाऊन जाऊन पोहोचेल 12 अंकावर. आता करावे लागतील 11 बॉल मध्ये 11, चांगला टॅप, रनआउटची संधी आहे आणि तिथे अंपायर डिसिजन, फलंदाज आउट, बॅटर आउट. 10 बॉल आता करायचे 11, 12 बॉल मध्ये करायच्या होत्या 23 आणि त्यामध्ये सातत्यानं चुका नो बॉलच्या सहाय्यानं अतिरिक्त दाबेनं आणि तिथे आता 10 बॉल मध्ये करायचे 11, 2 बॉल मध्ये खर्च केल्यात 11. बॉक्स क्रिकेट मध्ये 2 बॉल मध्ये 11 धाबा, 12 धाबा खर्च केल्यात गोलंदाजानं. आता 10 बॉल मध्ये करावे लागतील 11, 3 बॉल, 3 बॉल आहेत, यस सॉरी, 9 बॉल आणि आता करायचे 11. संघनायक आले असेल तर या टॉचविन साठी. पुन्हा एकदा नो बॉल, नो प्लस 1, पुन्हा धाबा मिळतील 2. या मॅच मध्ये सातत्यानं चुका या दुसऱ्या सत्रामध्ये करत असताना शेलू टीम, नो प्लस 1, या 2 रनच्या मदतीनं धावसंख्या 14, आता 9 धावसंख्येची गरज. बॉल देखील शिल्लक असेल 9 आणि कराव्या देखील लागतील 9.
नेक्स्ट मैच इन एक्शन मध्ये आपण पाहतोय. चला दोन्ही टीम्स ना रेडी राहायचंय. ही मैच संपल्यानंतर लगेच आपण ती मैच कंटिन्यू करू. नऊ बॉल आणि नऊची गरज. इथे देखील रन मिळेल वेगानं. एक पंधरा धाबा आता करायच्यात. आठ चांगले फिल्डिंग, चांगले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. धाबा वाचवला टीम साठी. जोरदार टाल्यानं स्वागत केलं प्रेक्षकांनी देखील क्षेत्ररक्षकाचं. धावसंख्येची गरज आहे. आता सात रन झाल्यात. धावणे सर कुठे असेल त्यांनी पाच बॉलने रन झाल्यात. सोळा सात धावसंख्येच्या अजूनही गरज आहे. धावणे सर अंपायर डिसिजन बॅटर आउट. सहा बॉलर करावे लागतील सात. एकावर मध्ये जमवल्या सोळा. आता सहा बॉल मध्ये करावे लागतील सात. बॅटर भालचंद्र आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. सहा बॉल आणि सातची गरज. बॉलर नेम भोपाल गोलंदाजी मार्क वरती. सहा बॉल आणि वाचवायच्यात सात. सोळा धावा धाव फलकावरती. सहा बॉल सात धाव संख्येची गरज आहे. धावणे सरांचं इथं आगमन झालेले. तसेच जय माऊली क्रिकेट संघ गरुड पाडा यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. चला जास्त टाइमपास करू नका. सहा बॉल सात धाव संख्येची गरज. सहा बॉल शिल्लक आहेत आणि रन करायच्यात सात. टॅप केला वेगानं क्षेत्ररक्षक. थोडीशी गफलत. रन मिळेल एक. पाच बॉल आता करावे लागतील सहा. चुरशीची मॅच आहे. रोम हर्षक मॅच. पाच बॉल करायच्यात सहा. वेगानं फटका घेतलाय आणि इथे देखील सिंगल न धाव संख्या. आता एक ने पुढे जाते. धाबा धाव फलकावरती अठरा. चार बॉल शिल्लक आहेत करायच्यात पाच. रोम हर्षक मॅच आहे आणि अंपायर डिसिजन नो. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. नो बॉल आहे. लाईन वरती बॉल पडला होता. अंपायरचा डिसिजन. चेक करतो आपण. नो बॉल आहे. अंपायर डिसिजन अंतिम राहील. नो बॉलचा इशारा. चार बॉल आता चार ची गरज. टॉस जिंकून नो प्लस एक घेतलेली आहे. चार बॉल आता गरज आहे दोन धाव संख्येची. या नो बॉल ला खरा अर्थ नाही. मॅच ची हवा सोडली आहे. चार बॉल आता दोन धाव संख्येची गरज आहे. विक्रम माने कुठे असेल. समोरच्या दिशेनं इथे रन मिळेल एक. तीन बॉल आता एकची गरज आहे. स्कोर आर लेबल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. तीन बॉल मध्ये आता करावा लागतील धाबा एक. सँडी सेव्हन स्टार कारालेवाडी संघाचे संघनायक आणि सालोक संघाचे संघनायक दोन्ही संघांनी आणि सामना जिंकलाय टीम पोही या संघानं. मॅन ऑफ द मॅच
मैन ऑफ द मैच चा मानकरी ठरला गेलाय तो नक्कीच एक या ठिकाणी उद्योजक म्हणून त्याचे नाव लौकिक घ्या प्रशांत दादा धांजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय मॅन ऑफ द मॅच कमिटीच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल तसेच महाराष्ट्र पोलीस अधिकारी कळंब पोलीस स्टेशनच्या मान्य श्री दौणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल यस थँक्यू मॅन ऑफ द मॅच पहिल्या षटकामध्ये मानकेली गावचे ज्येष्ठ नागरिक सोमनाथ राणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं या कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल सागर बदे पाटील यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल तसेच सचिन गायकवाड उपाध्यक्ष कळंब स्टँड एकूण चालक मालक संघटनेचे अध्यक्ष यांचं या मनपूर्वक कमिटीच्या वतीने स्वागत असेल आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं क्रिकेट पटूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल तसंच ज्येष्ठ नागरिक मॅन ऑफ द मॅच दिनेश पोही टीमचा खेळाडू दिनेश चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल दिनेशला विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅच आपली घेऊन जा मॅन ऑफ द मॅच चा हिरो या ठिकाणी दिनेश सामाजिक कार्यकर्ते मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला गेलाय तो पोई संघाचा दिनेश भोईर मी आमंत्रित केलेला मान्य उपस्थिती प्रशांत दादा झांजे यांना विनंती करेल आपण एक गोल्डन मेडल देऊन त्यांचा सत्कार करायचा धन्यवाद यानंतर तर होणार सामना असेल यानंतर तर होणार सामना असेल नेरल पूर्व वर्ष जय अंबिका माता आंबोट नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला गेलाय त्या आंबोट संघाने आणि प्रथम आमंत्रित केलंय नेरळ या संघाला